काल दोन दिसा पयली इन्सिडंट जाला बागान जे ट्युरिस्ट येयले पळय तांकां लुटल्यात म्हापशां तांचे कडले पयशे काडून घेतल्यात मागीर भांगर घेतला. दीस इन्सिडंट्स हॅव बीन ब्रॉट टू द नोटीस ऑफ द कलांगूट पुलीस. नॉट ओन्ली देर देर आर सम अदर क्लब्स विच आर ऑपरेटिंग आणि ते मशीनात घेऊन भोंवता खंय ओन्ली स्वायपिंग मशीन स्वायपिंग मशीन रोडार घेऊन भोंवता दॅट यू वील गेट दीस फेसिलिटी हियर यू वील गेट दीस मसाज हियर यू वील गेट दीस मसाज आणि तेंचे स्वायप करता एडवान्सान काढटा आणि भितर वचून तेंकां कांयच दिना. सो ट्युरिस्टांक फोटोवप चालूच आहा. आम्ही एक म्हापसा इन्सिडंट पळयला थंय केस रजिस्टर जाल्ली आहा. कलंगुटान कितलेच केस रजिस्टर जाल्या. सम केसीस आर नॉट रजिस्टर्ड म्हणजे अशें जाता की ट्युरिस्टाक वयचो पडटा आपल्या गांवांक परत आणि ते लेटर घेता आणि केस रजिस्टर करिना. पुलीस लेटर घेता केस रजिस्टर करिना. हांव पी आय कडेन मिटींग घेवपाचो आहा. आय वील टॉक टू DYSP ऑल्सो आय वील टॉक टू SP ऑल्सो दॅट दीस ड्युबियस क्लब्स जे आहा जे इन द नेम ऑफ सम अदर एक्टिविटीज ट्युरिस्टांक फोटयता की तुमकां भितर कोण तरी दुसरी एक्टिविटी मेळून दिली आनी भितर गेले काय ती एक्टिविटी ना आनी तेंचे पयशे 15,000-20,000 स्वायप करता. आनी म्हाका दिसता हे बंद जावपाक जाय. हेजेर एक्शन घेवपाक जाय. डेप्युटी कलेक्टर आसूं अंडर पब्लीक हेल्थ एक्ट आसूं थिंगासोर जी एक्टिविटी चलता तेंचे कडेन पोल्युशन कंट्रोल बोर्डाची सर्टिफिकेट ना हे सगले पंचायतीन आणि हेल्थ डिपार्टमेंटान पळोवपाची गरज आसा. आणि हे सगले क्लब जे मसाज पार्लर ऑर स्पाज जे ऑपरेट जाता विदाउट लायसन्सीस विदाउट पोल्युशन कंट्रोल बोर्ड लायसन्सीस हे सगले सील करपाची गरज. मित्र हो आपण पाहू शकताय मी आहे संतोष मळवीकर आणि मी आता आहे चंदगड पोलीस स्टेशन समोर. आपण पाहताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते बघा माझ्या पाठीकडे काही युवक आहेत त्या युवकांची मी चेहरे इथं दाखवू शकत नाही. का दाखवू शकत नाही कारण हे एक गंभीर प्रकरण आहे आणि हे सगळे कॉलेजचे तरुण आहेत आणि त्या तरुणांच्यावरती काल गोव्यामध्ये घडलेला एक गंभीर असा विषय मला आपल्याला सांगायचा आहे. तर हे सगळे जे तरुण आहेत हे 17-18 वर्षाचे सगळे तरुण आहेत. हे काल गोव्यामध्ये गेले होते फिरण्यासाठी 3 दिवसापूर्वी आणि जेव्हा ते येत असताना बोंडगेश्वर म्हापसा येथे काही तरुणांनी त्यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर स्वस्त जेवण देतो असं समजून ह्या सगळ्या तरुणांना याच्यामध्ये 3-4 तरुण अजून नाही आहेत ह्या सर्वांना एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर ते एक सलूनचं खाली दुकान होतं फर्स्ट फ्लोअरला हॉटेल आहे असं सांगण्यात आलं. जेव्हा हे तरुण त्यांच्यावरती विश्वास ठेवून तिथे गेल्यानंतर जेव्हा ते एका रूममध्ये ह्या सगळ्या मुलांना घेऊन जाण्यात आलं आणि घेऊन गेल्यानंतर त्यांना एका लॉकअपमध्ये बंद करण्यात आलं आणि लॉकअपमध्ये बंद केल्यानंतर कित्येक तिथं 10-15 मुलं तरुण आली आणि ह्या सगळ्या मुलांना धमकावून त्यांना एका खोलीमध्ये घातलं आणि बेदम मारहाण केलं. फक्त मारहाण करून थांबले नाही तर त्यांच्या पॉकेटमध्ये जेवढे पैसे होते ती सगळी पैसे त्यांनी काढून घेतले आणि पैसे काढून घेतल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्याकडनं फोन पे करायला लावलं आणि फोन पे करून आणि पैसे मागून घेतले आणि पैसे मागून घेऊन तेही पैसे त्यांच्या काढून घेण्यात आले. त्यांच्या हातातल्या अंगठ्या काढून घेण्यात आल्या त्यांच्या गळ्यातल्या चैनी काढून घेण्यात आल्या. जवळजवळ 1,25,000 रुपयाचा ऐवज त्यांच्याकडनं सगळ्यांचा काढून घेण्यात आला. एवढ्यावरती ते थांबले नाहीत तर शेवटी त्यांच्या गळ्याला त्यांनी चाकू लावला आणि तुमच्या किडण्या काढून घेणार आणि पैसे मागणी करा म्हटले आणि त्याच्यानंतर गुप्तांगावरती त्यांनी लाथा मारल्या आणि एवढ्या लाथावरती न थांबता त्यांनी प्रचंड मारहाण करून अक्षरशः 1-2 युवकांना त्यांनी तिथं बेशुद्ध केलं. 3 तास चाललेला हा थरार होता आणि 3 तासामध्ये 2 तरुण हे झाले त्याच्यासाठी पाणी मारून परत त्यांना हे केलं आणि त्यावेळेला पुढचा गंभीर विषय म्हणजे 2-3 मुलींना बोलावून त्यांना मुद्दाम केस मालिश करायला असं नाटक केलं आणि त्यानंतर 3 मुलांना एक वेगळ्या रूममध्ये घेऊन गेले विवस्त्र केले काही मुलींना तिथं बोलवले आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही बाहेर जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिला किंवा जर काही जर ऍक्शन घेतला तर आम्ही तुमचे हे व्हिडिओ व्हायरल करू अशा पद्धतीनं त्या मुलांचे व्हिडिओ बनवण्यात आले. तर एवढा हा गंभीर विषय गोवा राज्यामध्ये म्हापसा येथे घडला. हा एवढ्याच तरुणांचा विषय नाही असे कित्येक दिवसाढवळ्या तिथे जे निर्माण झालेले गुण जे आहेत ते लोकांना तरुणांना लुटत आहेत. हे सगळे जे तरुण आहेत ह्या तरुणांची ही सगळी लागलेली वाट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना जेव्हा त्यांनी MH म्हणून विचारला तेव्हा ह्या मुलांनी सांगितले आम्ही महाराष्ट्रातले. त्यावेळेला महाराष्ट्र म्हटल्या त्या तरुणांच्या तोंडातनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अश्लील शिव्या त्या नालायक हरामखोरांनी घातलं. मुलांना प्रचंड राग आला होता मात्र ती संख्या जी समोर होती ती दुप्पट होती. हातात चाकू होते हातात शस्त्र असल्यामुळे ते काही करू शकले नाहीयेत.
जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटत होतं, काय करावं, त्यांना झोप नव्हती. ह्याच्यातील एक दोघं तर सुसाईड करण्या इतपत ते पुढे गेले होते. शेवटी त्यांना वाटलं की आम्ही कुणातरी विषय कानावरती घालायला पाहिजे, आणि ते शेवटी माझ्याकडे आले. आणि मी जेव्हा सगळा विषय ऐकून घेतला त्यावेळेला त्यांच्या वडिलांना सुद्धा सगळ्यांना विश्वासात घेतलं, आणि वडील सगळे विश्वासात आल्यानंतर आज आम्ही ठरवलं की उद्या रविवारी सकाळी आपण म्हापसेला जाऊन एफआयआर द्यायची. त्या अगोदर मात्र या मुलांचं म्हणणं होतं की आम्ही तिकडे जायला जीवाला भीती वाटते, आम्हाला ते लोक नक्की मारणार आहेत, किमान चंदगडचे पोलीस घेऊन जाऊया. अशी त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही आता जज चंदगड पोलीस स्टेशन समोर पोलिसांना पत्र दिलेलं आहे की उद्या आम्हाला एक दोन तीन पोलीस द्या, जेणेकरून आम्हाला प्रवास पुढचा जो करायचा आहे तो उद्या म्हापसा पोलीस स्टेशन पर्यंत करायचा आहे. मी गोव्याचे मुख्यमंत्री सावंतसाहेब, त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस साहेब विजय करण्यासाठी जे तिथे गेले होते, आणि आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे राजे संभाजीराजे, ह्या सर्वांना विनंती करतोय, ह्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे. अगदी कमी वयातील तरुणांना जे काही तिथं जे काही लुटमार झालेले आहे, जे किडनॅप केलं गेलं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्लील बोललं गेलं, जे जे त्यांच्यावरती जो अत्याचार झालाय, हा अत्याचाराला न्याय साहेब मिळाला पाहिजे. पर्यटक जे फिरायला जे येतात त्या पर्यटकांचे असे जे अन्याय जे दररोज पाहिलेत ते कुठेतरी गोवा सरकारनं थांबवलं पाहिजे, अन्यथा एक वेगळी चीर, एक वेगळं देशभर एक वेगळं लोण निर्माण होईल, याची गंभीर दखल गोवा शासनाने सुद्धा घ्यावी, एवढी मी विनंती करतो.